राज्यात महायुतीचं सरकार तर आणायचं, पण शिंदे आणि दादा गटाला ज्यादा वरचढ होऊ द्यायचं नाही अशी रणनीती भाजपाकडून आखण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार बंडखोरांच्या मार्फत शिंदे आणि दादांच्या काही जागा पाडण्याचं फुल प्लॅनिंग झाल्याच्या चर्चा आहेत. भाजपने 90 ते 100 जागा जिंकण्याचं लक्ष बाळगलं आहे. त्याचबरोबर 20 ते 25 बंडखोर व अपक्षांना काय पण करून निवडून आणायचा निर्धार केला आहे. 2019 ठाकरेंच्या जागा पाडण्यासाठी भाजपनं अशाच आतून गेमा केल्या होत्या. आता तोच डाव खेळला जातोय. नेमका काय आहे भाजपचा डाव, मित्रपक्षांच्या कुठल्या जागावर भाजपचं पडकाम सुरू आहे याचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दोस्तीत कुस्ती करण्यात भाजप माहिर आहे. मित्रपक्षांना रोखण्यासाठी निवडणूक हंगामात देशभर भाजपाचा एक कलमी कार्यक्रम सुरू असतो. महाराष्ट्रात 2019 सेनेचा प्रभाव रोखण्यासाठी भाजपनं ही थेअरी वापरली होती. आता नंबर शिंदे आणि दादा गटाचा आहे. या थेअरीचं पहिलं लोकेशन म्हणजे पुणे जिल्ह्यातलं मावळ. मावळात महायुतीकडून राष्ट्रवादी दादा गटाचे सुनील अण्णा शेळके रिंगणात उतरले आहेत. त्यांना अपक्ष बापू बेगडे यांनी कडवं आव्हान दिलं आहे. बापूंना तुतारीची ऑफर असतानाही त्यांनी अपक्ष लढणं पसंत केलं, ते भाजपच्या पाठबळामुळं. माजी मंत्री व भाजप नेते बाळा बेगडे यांनी बापू मागं ताकद उभी केली. इथं सुनील अण्णांना पाडून बापूंना निवडून आणण्यासाठी भाजपनेच कसे टाकले आहेत ही याची चर्चा होताना दिसते. जुन्नरमध्ये हाच खेळ खेळला जातोय. तिथं अजितदादा गटाचे अतुल बेनके उमेदवार आहेत. शरद पवार गटानं सत्यशील शेरकरांना इथून उमेदवारी दिली. असं असताना भाजपा तालुका अध्यक्ष आशा बुचके यांनीही बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे बेनकेडपुढं चांगलंच आव्हान निर्माण झालंय. अगदी बारामतीत सुद्धा अजितदादांना भाजपचं सहकार्य होताना दिसत नाही. या भागात अशी भाजपची ताकद कमी आहे, पण पक्ष संघटना तिथं निष्क्रिय असल्यासारखी दिसून येते. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये सुद्धा युतीकडून शिंदे गटाचे दीपक केसरकर मैदानात असताना तिथं ठाकरे सेनेनं राजन तेली यांच्या रूपानं तगडा उमेदवार उतरला आहे. केसरकरांचं पुढचं आव्हान कठीण मानलं जात असतानाच भाजपच्या युवा मोर्चाच्या विशाल परब यांनी इथून बंडखोरी केली. यामागे शिंदे गटाला सावंतवाडीत रोखण्याचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. रायगडमधल्या अलिबागात भाजपचे दिलीप भोयर यांनी बंडखोरी केली. तिथे शिंदे गटाचे महेंद्र दळवी रिंगणात आहेत. त्यामुळे शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना या ठिकाणचा फायदा होण्याची चिन्ह आहेत. नगरमधल्या नेवाशामध्ये सुद्धा ठाकरे सेनेचे शंकरराव गडाख यांच्या विरोधात शिंदे गटाने विठ्ठलराव लंगे यांना उमेदवारी दिली. या दोघांमध्ये सरळ सामना अपेक्षित असताना भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी येथून बंडखोरी केली. मुरकुटे यांचंही नेवाशात वलय आहे, त्यामुळे ही बंडखोरी शिंदे गटाला डॅमेज करू शकते. आदिवासी समाजाचे प्राबल्य असलेल्या अकोले तालुक्यात म्हणजे अकोले मतदारसंघात महायुतीतर्फे दादा गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे, आघाडीमार्फत शरद पवार गटाचे अमित भांगरे रिंगणात आहेत. तर भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी येथून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. भाजपातलं हे बंड दादा गटासाठी मारक ठरू शकतं असं चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व शिंदे गटाचे आमदार चिमनराव पाटील करत असताना त्यांनी आपले सुपुत्र अमोल पाटील यांना रिंगणात उतरवले. आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील उभे आहेत. तर भाजपाचे माजी खासदार एटी पाटील म्हणजे नाना पाटील यांनी येथून बंडाचा पवित्रा घेतला आहे. येथे शिंदे गटाचा उमेदवार पाडण्यासाठी अतुल गेमा होत असल्याच्या म्हणजे अतुल गेमा होत असल्याच्या चर्चा आहेत. जळगावातील पाचोरा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना पराभूत करण्यासाठी ठाकरे सेनेनं त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांना रिंगणात उतरलं. तर मागच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारे भाजपाचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे हे सुद्धा मैदानात आहेत. त्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी या ठिकाणी वाढली. दर्यापूरमध्ये भाजपाचे माजी आमदार बुंदेले यांनी बंडखोरी केली. तिथं राणा पती आणि पत्नी त्यांना ताकद देताना दिसत आहेत. अक्कलकुवामध्ये माजी खासदार हिना गावित त्यांनी बंडखोरी केली. शिंदे गटाचा उमेदवार त्यामुळे इथं अडचणीत आला. नांदेड दक्षिण घनसांगवीत सुद्धा हाच प्रकार सुरू आहे. तर जालन्यात भाजपचे अशोक पांगारकर यांनी बंडखोरी केल्यानं शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांचा मार्ग खडतर बनत चालला. ही झाली काही प्रातिनिक उदाहरणं. भाजपनं अशा मतदारसंघात एकतर बंडखोरांना बळ दिलंय किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या प्रबळ अपक्षाकडून ताकद उभी करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः 90 ते 100 जागापर्यंत पोहोचायचं, शिंदे आणि दादा गटाला 25 जागांच्या आत रोखायचं, त्या बदल्यात अपक्ष आणि बंडखोर यांच्या 25 जागा निवडून आणायच्या असं भाजपचं प्लॅनिंग आहे. या खेळपेला काही करून मुख्यमंत्रीपद मिळवायचंच असा चंग भाजपनं बांधलेला दिसतोय. त्याचबरोबर डोईजळ ठरू पाहणाऱ्या शिंदे व दादांना सुद्धा त्यांना आपली जागा दाखवून द्यायची आहे. त्याकरिता भाजपनं सवयीप्रमाणे गेमंडपंत स्वीकारलाय. तुम्हाला काय वाटतं, भाजपचा हा गेम यशस्वी होईल का? राज्यातील युतीचा पर्यायानं भाजपाचा मुख्यमंत्री होईल का? काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.